आज आपण बायोलॉजीचा सेकंड चॅप्टरचा लास्ट पार्ट स्टडी करतोय. त्याच्यानंतर आपला चॅप्टर संपणार आहे. तर करूयात आपला लास्ट पार्ट आपण स्टार्ट करतोय. तर ह्या पार्टमध्ये आपल्याला आज पाहायचं आहे की ग्रॅस्टुलेशन, कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये ग्रॅस्टुलेशन पर्यंतची प्रोसेस पूर्णपणे पाहिली होती. म्हणजे युरेथ्रसमध्ये झायगोट आला होता, एम्ब्रियो तयार झाला होता, बरोबर. त्याच्यानंतरची प्रोसेस आपण स्टडी करतोय आज. आता त्याच्यानंतरची प्रोसेस आहे ग्रॅस्टुलेशन. आता ग्रॅस्टुलेशन म्हणजे काय असतं? तर द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ग्रॅस्टुला फ्रॉम द ब्लास्टोसाइट्स. आता ग्रॅस्टुला म्हणजे काय? एम्ब्रियो. ऍक्च्युअली जो एम्ब्रियो झायगोट पासून जो एम्ब्रियो तयार होतो ना, आपण ब्लास्टोसाइट ब्लास्टोसाइटची प्रोसेस स्टडी केली होती डिव्हिजनची. त्याच्यानंतर त्याच्यापासून तयार होतो ग्रॅस्टुला, म्हणजे एम्ब्रियो तयार होतो. यात काय होतं? शोईंग द स्लो डाऊन द स्टेजेस ऑफ क्लिव्हेज. जितका होतं ज्या क्लिव्हेजच्या स्टेजेस असतात, म्हणजे डिव्हिजन, त्या काय होतात? स्लो डाऊन होतात. आणि ऍक्च्युअली एम्ब्रियो काय होतो? डेव्हलप होतो. त्याच्यात दोन टाईपचे इव्हेंट्स असतात मेन. त्यातला फर्स्ट इव्हेंट आहे डिफरन्शिएशन ऑफ ब्लास्टोमस. आता याच्यात काय होतं? दिस प्रोसेस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ ए थ्री जर्मिनल इयर. जो युरेथ्रस असतो त्याच्या आतमध्ये साईटने बाहेरून कारणमध्ये असणारे एम्ब्रियो त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी साईटने काय होतं? तर तीन लेअर तयार होतात. त्यातला फर्स्ट लेअर आहे एक्टोडर्म, त्याच्यानंतर मध्ये असतो तो मेसोडर्म, आणि बाहेरून असतो तो एंडोडर्म. सॉरी, एंडोडर्म म्हणजे सगळ्यात आतमध्ये, मेसोडर्म मधला, आणि एक्टोडर्म हा बाहेरचा. असे तीन लेअर याच्यात काय होतात? फॉर्म होतात. ओके, आता पहा. तर ते तीन लेअर हे झालं त्याचं फर्स्ट इव्हेंट. ओके, आता त्याच्यानंतर सेकंड जो इव्हेंट आहे त्यात काय होतं? तर मॉर्फोजेनेटिक मुवमेंट. त्यात काय चालू होतात? मॉर्फोजेनेटिक मुवमेंट चालू होतात. कोणत्या? तर डिफरंट टाईप ऑफ मुवमेंट टू रीच डेफिनाईट प्लेस इन एम्ब्रियो. एम्ब्रियोमध्ये काय होतं? एक डेफिनाईट प्लेस त्याला अचीव करायचे असते, म्हणून या मुवमेंट्स काय होतात? चालू होतात. ग्रॅस्टुलेशन बिगेन्स ऑन एम्ब्रियोब्लास्ट आफ्टर 8 डे ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर 8 दिवसांनी. 8 दिवसांनी काय होतं? ग्रॅस्टुलेशन ही प्रोसेस चालू होते, म्हणजे ऍक्च्युअल एम्ब्रियो बनायला सुरुवात होते. यॉक सॅक डेव्हलप इन टू एंडोडर्म. यॉक सॅक कशा डेव्हलप होते? तर त्या यॉक सॅक पासून एंडोडर्म तयार होतो, साईडची वॉल तयार होते. एंडोडर्म म्हणजे साईडची वॉल. इनर सेल मास डिफरन्शिएटेड टू फॉर्म मेनी लेअर्स लाईक द एंडोडर्म म्हणजे हायपोब्लास्ट आणि एक्टोडर्म म्हणजे इपिब्लास्ट. पहा, या डायग्राम मध्ये दिसत. आता ही असणारी ती कॅव्हिटी आतमध्ये, हे झाल्या यॉक सॅक तयार, बरोबर, एम्ब्रियोसाठी. तर हा जो बाहेरचा याच्या बाहेरचा जे आपला लेअर दिसतो त्याला एक्टोडर्म म्हणतात. एंडोडर्म म्हणजे हा आतल्या बाजूचा लेअर, आणि मध्यात या दोन्हीच्या मध्ये जो स्पेस आहे त्याला म्हणतात मिसोडर्म. ओके, ड्युरेशन ऑफ ग्रॅस्टुलेशन इज मोस्टली टिल 15 डे ऑफ फर्टिलायझेशन. ग्रॅस्टुलेशनची प्रोसेस किती दिवस चालते? तर फर्टिलायझेशनच्या नंतर 15 दिवस ही प्रोसेस चालू असते. आफ्टर द प्रॉपर डेव्हलपमेंट ऑफ लेअर लाईक द बायलॅमिनार, ट्रायलॅमिनार अँड ब्लास्टोफोर्स, ऑर्गनायसिस इज ऑकर. आता ही प्रोसेस झाली कोणती? प्रॉपर डेव्हलपमेंट झाली, लेअर्स तयार झाल्या, त्याच्यानंतर काय होतं? ऑर्गनोजिनेसिस ऑकर होतो. ऑर्गनोजिनेसिस म्हणजे तो जो बेबी असतो त्याचे ऑर्गन्स तयार व्हायला काय होते? सुरुवात होते, बरोबर. ही होती त्याची सेकंड मोमेंट, कळलं? तर नेक्स्ट पा. तर नेक्स्ट काय सांगितलंय? तर हे जे तीन लेअर पाहिले, प्रत्येक वेळेस काय होतं? एक्टोडर्म मध्ये काय होतं? मिसोडर्म काय करतं? एंडोडर्म काय करतं? ते पहा. हा जो एक्टोडर्म असतो, एक्टोडर्म हा काय करतो? स्किन तयार करतो, हेअर, नेल्स, स्वेट ग्लँड, सरायवरी ग्लँड्स, मॅमरी ग्लँड्स, त्याच्यानंतर लॅक्टिक ग्लँड, सेपेक्सल ग्लँड, या सगळ्या, त्याच्यानंतर करोना, लेन्स, रेटिना, डोळ्यांमधलं, कॉन्जेक्टिव्हिया, नॅसल एपिडेमिस, इनॅमल ऑफ ए टीथ, दात, त्याच्यानंतर इंटरनल अँड एक्सटर्नल इयर, फोरगट, हिंगकट, ॲडर्नल मेडुला, अँसे अँटेरियर अँड पोस्टेरियर, पिच्युटरी, त्याच्यानंतर पिनॅकल्स ग्लँड, एंटायर नर्व्ह सिस्टीम, हे पूर्ण एक्टोडर्ममध्ये तयार होतं. त्याच्यानंतर जो मिसोडर्म असतो तो काय करतो? तर मिसोडर्म तयार करतो ऑल टाईप्स ऑफ मसल एक्सेप्ट आयरिस मसल. डोळ्यातील मसल जर सोडली आयच्या, तर बाकीच्या सगळ्या मसल ह्या मिसोडर्ममध्ये तयार होतात. त्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यू, डर्मिस ऑफ द स्किन, एबडर्मल कॉर्टेक्स, हर्ट, ब्लड, ब्लड वेसल, लिम्फोसाइट वेसल, मिडल इयर, डेफिनाइट टीथ वगैरे सगळं हे, किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह गट, किडनी वगैरे सगळे हे मिसोडर्म तयार करतो. त्याच्यानंतर हा जो एक्टोडर्म असतो तो काय करतो? हा काय करतो? ग्लँड ऑफ ए स्टमक अँड इंटेस्टाइन, टंग, टॉन्सिल्स, लंग, ट्रॅकिया, ब्रॉन्ची, लॅरिंग्स, युरिनरी ब्लॅडर, वजायना, लिव्हर, पॅन्क्रियास, थायरॉइड ग्लँड, त्याच्यानंतर पॅराथ्रॉइड ग्लँड, थायमस ग्लँड, या सगळ्या हे जे काही ग्लँड्स आहेत, युरेथ्रा वगैरे, हे सगळं एंडोडर्ममध्ये तयार होतं. ओके, त्यानंतर पहा. आता आपण पाहिलं प्रोसेस स्टार्टिंगला, पहिला काय तयार झाला? फर्टिलायझेशनच्या नंतर झायगोट तयार झाला.
त्याच्यानंतर झायगोट पासून तयार झाला एम्ब्रियो, आणि एम्ब्रियो कुठे गेला युटेरस मध्ये गेला, बरोबर का? आता हे दोन प्रोसेस कुठे झाल्या होत्या, फॅलोपियन ट्यूब मध्ये झाल्या होत्या, एम्फुला मध्ये. त्याच्यानंतर ते सगळं युटेरस मध्ये गेलं. याला किती दिवस जातात युटेरस मध्ये जायला एम्ब्रियोला, तर 1 ते 7 दिवस जातात. त्याच्यानंतर 8व्या दिवसापासून ते 15 दिवसापर्यंत काय होतं, तिथं झायगोटचं इम्प्लांटेशन होतं. त्याच्यानंतर त्याचं डिफरेन्शिएशन, म्हणजे आपण पाहिलं तर ब्लास्टोसाइट्स ते होतं, त्यानंतर ग्रॅन्युला एम्ब्रियो तयार होतो. हे चालतं 8 ते 15 दिवस, म्हणजे 15व्या दिवशी ऍक्च्युअली काय होतं, ग्रॅस्टुला म्हणजे एम्ब्रियो तयार होतं. आणि त्याच्यानंतरची प्रोसेस असते कोणती, प्रेग्नन्सी. त्याच्यानंतर प्रोसेस कोणती स्टार्ट होते, तर प्रेग्नन्सी. आता आपल्याला आपल्याला स्टडी करायचं आहे प्रेग्नन्सी. आता ह्या प्रोसेसमध्ये काय होतं तर पहा. कंडिशन ऑफ कॅरिंग वन ऑर मोर एम्ब्रियोज इन युरेथ्रस. युरेथ्रस मध्ये काय होणे, एक किंवा दोन एम्ब्रियो तयार होणे, त्याला आपण काय म्हणतो, प्रेग्नन्सी म्हणतो. जास्त वेळेस तर एकच एम्ब्रियो तयार होतो, म्हणजे ट्विन्स वगैरे जे असतात त्यावेळेस एकपेक्षा जास्त एम्ब्रियो तयार होऊ शकतात. ओके, इट इज कॉल्ड ॲज अ गॅस्टेशन. गॅस्टेशन म्हणजेच काय, प्रेग्नन्सी. ज्यावेळेस तो एम्ब्रियो युरेथ्रसमध्ये कॅरी होतो, त्या कंडिशनला आपण गॅस्टेशन किंवा प्रेग्नन्सी म्हणतो. इट रेफर्स टू द पिरियड इज बिटवीन फर्टिलायझेशन ऑफ द एग. हा कोणता पिरियड आहे, तर फर्टिलायझेशन ऑफ एग अप टू पार्चुरेशन, म्हणजे बर्थ ऑफ बेबी. म्हणजे पहा, फॅलोपियन ट्यूबमध्ये एग आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन होण्यापासून तर बेबीचा बर्थ होण्यापर्यंतच्या प्रोसेसला आपण प्रेग्नन्सी किंवा गेस्टेशन म्हणतो. कळलं? द ॲव्हरेज पिरियड ऑफ प्रेग्नन्सी इन ह्युमन लास्ट फॉर 260 days फ्रॉम द फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर ॲव्हरेजली पूर्णपणे बेबीचा बर्थ होण्यासाठी 266 days लागतात. कधी कधी हे 280 days पण असू शकतात. आता ते 280 days कसे, तर नॉर्मली 266 days प्लस द 14 days मेन्स्युरेशन सायकलचा फर्स्ट पार्ट, ते सुद्धा याच्यात कधी कधी की त्यालाच LCM असं म्हणतात, लास्ट मेन्स्युरेशन सायकल, ती पण याच्यात काउंट होते. दिस डेज आर डिवायडेड इंटू 3 trimester. आता हे जे डेज आहेत त्याला 3 trimester म्हणजे 3-3 महिन्यामध्ये डिवाइड केले. 1, 2 आणि 3 महिने म्हणजे असे टोटल 9 months त्याच्या होतात. म्हणजे किती, 90 days मध्ये काय केलं, त्याला डिवाइड केलं. तर आपण ते स्टेप बाय स्टेप त्याचे एक एक ट्रायमेस्टर पाहणार आहे. ओके, तर पहा, फर्स्ट जो ट्रायमेस्टर असतो त्यात काय होतं, हा काय, फर्टिलायझेशन टू 12th week. 12th week पर्यंतचा काळ, पहिले 12th week त्याला म्हणतात फर्स्ट ट्रायमेस्टर. ओके, मोस्ट रॅडिकल चेंज ऑकर्स इन मदर अँड एम्ब्रियो. ह्या कंडिशनमध्ये काय होतं, फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये मदरमध्ये आणि एम्ब्रियोमध्ये काय होतात, चेंजेस व्हायला सुरुवात होते. टिल 2 to 4 weeks एम्ब्रियो गेट न्यूट्रिशन डायरेक्टली फ्रॉम द एंडोमेट्रियम. पहिले जे 2 ते 4 weeks पर्यंत एम्ब्रियोला जे एंडोमेट्रियम असतं युटरसमध्ये, त्याच्यातून काय भेटतं, पूर्ण न्यूट्रिशन भेटतं. मेन पिरियड ऑर्गोनोजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ बेबी. आता याच्यातला मेन पिरियड कोणता असतो या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये, तर काय, ऑर्गोनोजेनेसिस, म्हणजे त्या बेबीला छोटे छोटे ऑर्गन्स यायला सुरुवात झालेली असते आणि त्या बेबीची काय होते, डेव्हलपमेंट होते. हा तो फर्स्ट मेन पिरियड. कळलं? एम्ब्रियो नाव कॉल फॉयटस. आता आपण इथं एम्ब्रियो नाही म्हणणार, त्याला काय म्हणणार आहे, फॉयटस म्हणणार आहे. कारण काय झालं, त्याचा बेबी तयार व्हायला सुरुवात झाली. फॉयटस इज अबाउट 3 centimeters लॉंग अँड आर्म्स लेग फिंगर आर फॉर्म. त्यावेळेस काय होतं, जो फॉयटस असतो ते 3 centimeters लॉंग बनतो आणि त्याला छोटे छोटे आर्म्स लेग्स आणि फिंगर्स यायला सुरुवात होते. वर्किंग ऑफ CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम इज फुल्ली फॉर्म. मुवमेंट बिगेन्स बट मदर कांट फील इट. म्हणजे आतमध्ये मुवमेंट तर चालू होते पण मदरला त्याचे फील येत नाही आणि याच्यात ऍक्च्युअली बेबीची काय होते, सेंट्रल नर्वस सिस्टीम चालू होते. मग महाभारतात एक कथा सांगतात ना, अभिमन्यू पोटातच शिकला होता की चक्रव्यूह कसं तोडायचं. तर काय, तोच हा फर्स्ट ट्रायमेस्टरचा पार्ट. त्यावेळेस बेबीची काय होते, आपल्या मदरच्या पोटामध्ये त्याची ती सेंट्रल नर्वस सिस्टीम काय होते, ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात झालेली असते. मग मदरच्या टाईपची वागते, म्हणजे जसं तिचं बिहेवियर असतं, ती जे ऐकते, ते सगळं त्याचा परिणाम त्या बेबीवर होत असतो. ॲट द एंड इट बिकम 7 to 10 centimeters लॉंग. ह्या फर्स्ट ट्रायमेस्टरच्या एंडला ते बेबीचा आकार झालेला असतो 7 to 10 centimeters लॉंग. हार्टबीट्स कॅन बी हर्ड फ्रॉम द 6 weeks. 6 weeks पासूनच त्या बेबीच्या हार्टबीट्स तयार व्हायला सुरुवात झालेली असते. कळ, मदर रिप्रोडक्शन सिस्टीम चेंजेस ड्यू टू हाय लेवल ऑफ द पोस्टेजेन अँड द मॅटर्नो प्लॅसेंटा इज फॉर्म. आता काय होतं, मदरची रिप्रोडक्शन सिस्टीममध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होतात. का, तर प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढते आणि जे मॅटर्नो प्लॅसेंटा असतो जो बेबीला जोडतो तो तयार व्हायला सुरुवात झाली. आता इथं पहा,
बेबीच्या बाजून एक आणि मदरच्या बाजून एक असे दोन प्लेसंट एकत्र येतात आणि ते एक मेन त्यांची एक ती एक पाईप तयार झालेला असतो, म्हणजे मदर त्याच्याद्वारे त्या बेबीला काय करते न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत असते. मदर फील्स मॉर्निंग सिकनेस, मदरला सकाळी सकाळी थोडासा सिकनेस होतो, नॉसिया, वोमिटिंग, मूड स्विंग वगैरे असे चेंजेस मदरमध्ये दिसायला सुरुवात होते. ओके, त्यानंतर पा त्यानंतर सेकंड ट्रायमेस्टर. आता ह्या पिरियडमध्ये काय होतं, आता हा असतो फ्रॉम आता तो 12 वीक पर्यंत होता, हा असतो 13 to 26 वीक पर्यंत. ओके, इट इज द पिरियड ऑफ रॅपिड ग्रोथ ऑफ फॉयटस, आणि ह्या पिरियडमध्ये फॉयटसची ग्रोथ ही पटपट पटपट होत असते. द फॉयटस इज व्हेरी ऍक्टिव्ह अँड ग्रोज टू अबाउट 30 सेंटीमीटर. पाहतो 7 to 10 सेंटीमीटर असणारा फॉयटस ह्या पिरियडमध्ये 30 सेंटीमीटर पर्यंत बनतो. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन बिगिन्स, इथं त्याचा ब्रेनची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झालेली असते. प्लॅसेंटा कम्प्लिटली टेक्स द प्रोडक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉन, जो प्लॅसेंटा असतो मदरकडून बेबीला जोडला जो प्लॅसेंटा, त्याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉनचं प्रोडक्शन चालू होतं, त्याचा टास्क कम्प्लिटली सुरू होतो. विथ अल्ट्रासाऊंड वी कॅन सी प्रॉपर ग्रोथ अँड प्रोडक्शन ऑफ बेबी. अल्ट्रासाऊंडने आपण जे डॉक्टरकडे जाऊन सोनोग्राफी वगैरे करतात त्याच्यातून आपण बेबीची प्रॉपर ग्रोथ वगैरे चेक करू शकतो. बेबी मुवमेंट्स कॅन बी फेल्ड बाय मदर, आणि ह्या पिरियडमध्ये बेबीची मुवमेंट मदरला फील व्हायला सुरुवात होते. आयब्रोज, हेअर, पिने, आयलॅशेस अपियर, हे सगळं आयब्रोज हेअर असतील हे सगळे अपियर व्हायला सुरुवात होते सेकंड ट्रायमेस्टरमध्ये. ओके, त्याच्यानंतर त्याच्यातला लास्ट जो पिरियड असतो तो कोणता, तर थर्ड ट्रायमेस्टर. आता थर्ड ट्रायमेस्टरमध्ये हा पिरियड असतो फ्रॉम 26 till द पार्चुरेशन. पहिला पिरियड का होता 12 वीक पर्यंत होता, सेकंडचा 12 to 26 वीक पर्यंत, आणि हा लास्ट जो असतो थर्ड ट्रायमेस्टर हा 26 to the last जोपर्यंत बेबीचा बर्थ होत नाही तोपर्यंतचा पिरियड त्याला आपण थर्ड ट्रायमेस्टर म्हणतो. त्याच्यात काय होतं, तर वेट ऑफ फॉयटस इज अबाउट 3 to 4 kilograms आणि अबाउट 50 सेंटीमीटर. हे काय होतं, त्याच्यात वेट गेन होतं बेबीचं आणि त्याची आकार पण वाढतो. आईज आर ओपन, त्याचे डोळे उघडायला सुरुवात होते. गेन इन बॉडी वेट, बॉडी वेटमध्ये काय होतो, गेन येतो, वाढतं त्याचं बॉडी वेट. मदर्स ॲबडोमिनल ऑर्गन्स कॉम्प्रेस अँड डिस्प्लेस ॲज साईज ऑफ युटेरस एक्सपांड, आणि मदरचे जे ऑर्गन असतात ॲबडोमिन्समध्ये ते काय करतात, कॉम्प्रेस होतात, जेणेकरून युटेरसमधून काय होईल, बेबी बाहेर यायला सुरुवात होईल. लिडिंग फ्रिक्वेंट युरिनेशन, डायजेस्टिव्ह ब्लॉकेज अँड स्ट्रेन बॅक मसल. त्याच्यात मदरमध्ये काय चेंज होतात, तर पा डायजेस्टिव्ह ब्लॉकेज, खाल्लेलं पचत नाही चांगलं जास्त. स्ट्रेन बॅक मसल, पाठीच्या मसल्स काय होतात, स्ट्रेन व्हायला सुरुवात होते. फॉयटस गेटिंग फुल्ली डेव्हलप अँड रेडी फॉर पार्चुरेशन, आणि हीच ती वेळ असते की ह्या वेळेस फॉयटस काय होतो, फुल्ली डेव्हलप होतो आणि त्याचं पार्चुरेशन होण्याचीही वेळ असते, म्हणजे ॲक्च्युअल त्याचा बर्थ होण्याची वेळ असते ती. ओके, हा होता थर्ड ट्रायमेस्टर पिरियड. आता याच्यात एक कन्सेप्ट आहे प्लॅसेंटा. आता हे प्लॅसेंटा म्हणजे काय असतं, आता प्लॅसेंटा, आता मी मग असे सांगितलं होतं की मदरच्या साईडनी एक आणि बेबीच्या साईडनी एक असे दोन प्लॅसेंटा येतात आणि ते जॉईन होतात, बरोबर. आता प्लॅसेंटा काय, तर इट इज अ टेम्पररी स्ट्रक्चरल फॉयटल अँड मॅटर्नल कनेक्शन बिटवीन फॉयटल अँड मॅटर्नल सर्क्युलेशन. फॉयटल म्हणजे बेबी आणि मदरमध्ये एक असतं एक सर्क्युलेशनसाठीचं एक कनेक्शन असतं. इट हेल्प्स टू सप्लाय ऑफ ऑक्सिजन न्यूट्रियंट्स अँड ऑल्सो फॉर रिमूवल ऑफ द कार्बन डायऑक्साईड अँड एक्सेट्री वेस्ट. याच्याद्वारे काय होतं, त्या बेबीला ऑक्सिजन आणि न्यूट्रियंटचा काय होतो, पुरवठा होतो, सप्लाय भेटतो आणि त्याच्या बॉडीमधून कार्बन डायऑक्साईड आणि जे वेस्ट मटेरियल असतं ते त्याच्यातून रिमूव्ह करता येतं. प्लॅसेंटा इज अटॅच टू द युटेरस अँड बेबीज अनबिकल कॉर्ड. बेबीच्या बाजूने जी जाते ना कॉर्ड, मदरच्या मॅटर्नल कॉर्डकडे असेल, बरोबर का, त्याला अनबिकल कॉर्ड्स म्हणतात. बेबीच्या बाजूने ती युटेरसला जॉईंट असते. प्लॅसेंटा इज ओनली ऑर्गन विच फॉर्म फ्रॉम डिफरंट टिश्यूज. हा एकच असा ऑर्गन आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, हा दोन वेगवेगळ्या टिश्यूने बनलेला असतो, एकतर मदरच्या टिश्यूने आणि एक फॉयटसच्या टिश्यूने. ओके, पार्ट ऑफ प्लॅसेंटा कॉन्ट्रीब्युट्स बाय द फॉयटस इज कॉल्ड द फॉयटल प्लॅसेंटा अँड इट इज द क्रॉनिक विली. त्याला दुसरं पण नाव आहे काय, क्रॉनिक विली. द अदर पार्ट विच इज रिच इन ब्लड सप्लाय बाय द मदर्स टर्म ॲज द मॅटर्नल प्लॅसेंटा. आणि जे मदरच्या बाजूने असतं त्याला मॅटर्नल प्लॅसेंटा असतात, ते तुम्ही बेबीला न्यूट्रिशन वगैरे प्रोव्हाइड करता येतो. ह्युमन प्लॅसेंटा इज कॉल्ड द हेमिओकॉयरल, आणि त्या पूर्ण याला नाव काय, पूर्ण प्लॅसेंटाला, तर त्याला हेमिओकॉयरल असं सुद्धा नाव. इट इज ऍक्ट ॲज अन एंडोक्राईन टिश्यू अँड प्रोड्यूस SCG, प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन, आणि त्याच्यात हे तीन टाईपच्या हार्मोन्स काय होतात, तयार होतात बेबीच्या ग्रोथसाठी. प्लॅसेंटा इज फॉर्म ऑफ ए 3 blood vessels. जो प्लॅसेंटा असतो ते 3 blood vessels ने बनलेला असतो, त्याच्यातला जोन जे असतात ते आर्टरीज असतात,
विषकारी ब्लड टुवर्ड द प्लेसेंटा, ज्या दोन आर्टरीज असतात त्या प्लेसेंटाकडे ब्लड घेऊन जातात, आणि एक जी मोठी असते वन इज लार्ज कॅरी ब्लड टू फॉयटस, आणि ती तिथून फॉयटसला ब्लड घेऊन जाते. कळलं? होतं प्लेसेंटा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आता इथं पहा, आता जे काय पाहिलं आपण ते तुम्हाला इथं कळलं. प्लेसेंटा म्हणजे हा जो पार्ट दिसतो ना जो युटेरसला, बेबीला आणि युटेरसला कनेक्ट करतो, यालाच प्लेसेंटा म्हणतात पूर्णपणे. कळलं? तिथून त्याला काय होतं सगळं न्यूट्रिशन वगैरे प्रोव्हाइड होतं. आणि आता इथं पहा, दिलं ना इथं अम्बायकल कॉर्ड जी बेबीकडून त्याला कनेक्ट आहे. त्यानंतर हे जे लेअर्स असतं म्हणजे बेबीच्या आतमध्ये सुरक्षित असतं त्याला काय म्हणतात अम्निओटिक सॅग म्हणतात. त्याच्यामध्ये तो बेबी असतो आणि इथं जे फ्लुइड असतं इथं मध्ये त्याच्यावरून डॉक्टर चेक करतात बेबीची ग्रोथ वगैरे. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात कॉयरॉन म्हणतात, आणि हा काय अम्निओन, हे दोन लेअर असतात त्याच्यात. त्याच्यानंतर बेबी इथं काय होतं ते बेबीची ग्रोथ होत असते. ओके, त्यानंतर आपल्याला मेन कॉन्सेप्ट म्हणजे कोणता पार्चुरेशन, म्हणजे इथं ऍक्च्युअली बेबीची काय होणार आहे बर्थ होणार आहे त्याचा स्टडी करायचा. ओके, खूप इझी कन्सेप्ट आहे. पा, द प्रोसेस ऑफ गिव्हिंग बर्थ टू बेबी त्याला आपण पार्चुरेशन म्हणतो. फिजिकल ऍक्टिव्हिटीज लाईक ए युटराईन ॲबडोमिनल कॉन्ट्रॅक्शन, डायलेशन ऑफ द कर्विक्स अँड पॅसेज ऑफ बेबी आर कलेक्टिव्हली कॉल्ड एज अ लेबर. लेबर म्हणजे जे पेन होतो ना ॲबडोमिनमध्ये बेबीच्या बर्थ वेळेचा, त्याला आपण लेबर म्हणतो. लेबर इज अ कंप्लेंट बाय द लोकलाइज सेन्सेशन ऑफ डिस्कम्फर्ट इज कॉल्ड एज अ लेबर पेन. ज्यावेळेस डिस्कम्फर्ट म्हणजे जे ॲबडोमेन असतं ते काय होतं कॉन्ट्रॅक्शन व्हायला सुरुवात होते, त्याच वेळेस जर ॲबडोमन कॉन्ट्रॅक्शन व्हायला सुरुवात झाली तरच बेबी काय होतो बाहेर येण्यास सुरुवात होतो. कळलं? ऑकर्स विथ न्यूरो एंडोक्राईन मेकॅनिझम वर्क विथ द एस्ट्रोजन. ज्यात कोणतं एक एस्ट्रोजन नावाचं हार्मोनी त्याच्यात खूप मेन काम करतं. एस्ट्रोजन काय करतं ब्रेनला, म्हणजे न्यूरो म्हणजे ब्रेन, म्हणजे ब्रेनला काय करतं मॅसेज सेंड करतं, आणि त्याच्यानंतर बेबी बाहेर यायला काय होते सुरुवात होते. प्रेजेस्टरॉन रेशो वाढतो, त्याच्यानंतर इन्क्रीज इन ऑक्सोसायटिन, प्रेग्नन्सी हार्मोनी तर काय होतं रिलीज व्हायला सुरुवात होतो. ॲट द एंड ऑफ प्रेग्नन्सी विगरस कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन ऑकर इन द मायटो मायोमेट्रियम. जे मायोमेट्रियम असतं त्याच्या, म्हणजे मायोमेट्रियम म्हणजे वजनाच्या तिथं जो पार्ट असतो ॲबडोमिनचा, तिथं काय होतं विगरस कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन स्टार्ट व्हायला सुरुवात होते, म्हणजे बेबीचे तो टाईम असतो. एस एस सी म्हणजे ॲड्रेनो कॉर्टिकोग्राफिक हार्मोन अँड ॲड्रेनल ग्लँड ऑफ द फॉयटस गिव्ह सिग्नल फॉर कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटरस. या दोन ग्लँड आहे ते काय करतात सिग्नल प्रोव्हाइड करतात, आणि युटरेसचं कॉन्ट्रॅक्शन व्हायला सुरुवात होते, आणि युटरेस ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन करतो त्यावेळेस बेबी बाहेर यायला सुरुवात होते. दिस लीड्स एक्सपल्शन ऑफ बेबी फ्रॉम द युटरेस, आणि हीच ती प्रोसेस असते ज्यावेळेस बेबी युटरेसमधून बाहेर होतो. त्याच्या तीन स्टेजेस आहेत, डॉक्टर ॲक्च्युली याला काय करतात तीन स्टेजेसमध्ये डिव्हाइड करतात, तर ते आपण त्या तीन स्टेजेस पाहूयात आपण. आता आपल्याला त्याच्या तीन स्टेजचा स्टडी करायचा, त्या कोणत्याच तीन स्टेज आहे की ते डॉक्टर पार्चुरेशनसाठी काय करतात मोस्टली प्रेफर करतात, त्या स्टेज आपल्याला पाहिजेत. त्याच्यातली फर्स्ट स्टेज डायलेशन स्टेज. आता डायलेशन स्टेज म्हणजे काय, तर याच्यात काय होतं पा, युटराईन कॉन्ट्रॅक्शन बिगिन्स फ्रॉम टॉप अँड एक्सपेल बेबी टुवर्ड्स कर्विक्स. पा काय करतात, जे युटराईन कॉन्ट्रॅक्शन म्हणजे युटेरस असतं त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं, आणि बेबी काय होतं टॉपपासून काय, आणि टॉपपासून जे सर्विक्स आहे जैनेचं खालच्या बाजूचा पार्ट त्या बाजूला बेबी काय होतो एक्सपेल होतो, म्हणजे त्या टुवर्ड्स मुवमेंट होते त्याचे. ओके, बेबीज हेड कम्स टुवर्ड्स सर्विक्स, सर्विक्सच्या बाजूला. सर्विक्स म्हणजे वजैनेचा खालचं पार्ट. ओके, वजैनेच्या आतमध्ये खालच्या दिशेनं तो जो पार्ट असतो त्या बाजूला बेबीचं काय होतं हेड येतं, त्याच्या डायग्राम आहेत ते पण आपण पाहणार आहेत. सर्विक्स गेट डायलेटेड, सर्विक्स जे असतं ते डायलेटेड म्हणजे त्याचा आकार काय होतं ते वाढतो, बरोबर, कारण बेबीचं ते हेड आहे ते पहिलं त्याच्यातून बाहेर येणार आहे. लीड इन रप्चर ऑफ ए ॲम्नॉयटिक फॉयटस, ॲम्नॉयटिक फॉयटस म्हणजे मगाच्या डायग्राम मध्ये जे बेबीला बाहेरून प्रोटेक्शनचं कव्हरिंग दाखवलं होतं त्याला ॲम्नॉयटिक फॉयटस म्हणतात. ओके, त्याच्यानंतर ते काय होतं रप्चर व्हायला सुरुवात होते, ते हळूहळू रप्चर होतं, मग त्याच्यातून बेबी काय होतो बाहेर होतो. त्याच्यानंतर पुढची स्टेज आहे काय, तर एक्सपल्शन स्टेज. एक्सपल्शन स्टेज मध्ये नक्की काय होतं, तर काय होतं युटराईन अँड ॲबडोमिनल कॉन्स्ट्रक्शन बिकम स्ट्रॉंगर, कॉन्स्ट्रक्शन खूप जास्त व्हायला सुरुवात होते, कारण लेबर पेन पण ह्यावेळी काय होतं जास्त होतं. नॉर्मली हेड ऑफ बेबी कम्स आउट फ्रॉम द सर्विक्स अँड वजायना इन 20 to 60 मिनिट. त्यानंतर ह्या पेनच्या नंतर 20 to 60 मिनिट्समध्ये वजायनाच्या बाहेर किंवा सर्विक्सच्या बाहेर वजायनामध्ये त्याचं काय येतं हेड येतं. अम्बिकल कॉर्ड कट ऑफ, त्याच्यानंतर त्याची वजायनाच्या बाहेर ते एकदा बेबी आला की त्याच्यानंतर त्याची अम्बिकल जी कॉर्ड असते ती डॉक्टर्स काय करतात कट करतात. ओके, आता हे मेनली 20 to 60 मिनिट्समध्येच व्हायला पाहिजे, याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही.
ओके, त्याच्यापेक्षा जर जास्त वेळ लागला तर मग ते डॉक्टर काय करतात, ऑपरेशन वगैरे करून बेबीला बाहेर काढतात. ओके, त्यानंतर त्याची थर्ड स्टेज डॉक्टर सांगतात आफ्टर द बर्थ. आफ्टर द बर्थ काय केलं पाहिजे, तर आफ्टर डिलिव्हरी द बेबीज अम्बिकल कॉर्ड अँड प्लेसेंटा ऑफ मदर कट ऑफ. ते अम्बिकल कॉर्ड आणि मदरचा प्लेसेंटा मधून कट केला. कट केल्याच्या नंतर काय, अँड पार्चुरेशन इज डन. आणि त्या बेबी काय झाला, बॉडीच्या बाहेर आला, म्हणजे पार्चुरेशन काय झालं, कम्प्लिटली डन झालं. ह्या तीन स्टेजेस डॉक्टर मेनली काय करतात, सांगतात की ज्यावेळेस एखादं पार्चुरेशन किंवा प्रेग्नन्सी होत असते त्यावेळेस ह्या तीन ज्या स्टेजेस असतात त्या यूज केल्या जातात. ओके, म्हणजे डिव्हायडेशन असतं त्याच्यात. त्यानंतर पहा ह्या ज्या तीन स्टेज मी सांगितलं होत्या आता त्याच इथं दाखवलं पहा. हे इनिशियल तर पहिल्या फेजला पहा बेबी आतमध्ये होता, हे सर्विक्स पहा वजायनाच्या आतमध्ये इथं सर्विक्स आहे. त्यानंतर पहा या स्टेजमध्ये हा फॉयटस काय होतो, हळूहळू हळूहळू ऍक्टिव्ह फेजला येतो. पाहिजे तिचे सर्व्हिक्स होतं, त्याचा पहा थोडीशी इथं जागा वाढते बरोबर. त्याच्यानंतर हे बेबीचं ही पहा इथं अम्बिकल कॉर्ड आहे, या बेबीचं काय होतं पहिल्यांदा हेड बाहेर येतं, त्यानंतर पूर्ण बेबी बाहेर आल्याच्या नंतर ही अम्बिकल कॉर्ड काय करतात, कट करतात आणि बाकीचे अम्बिकल कॉर्ड परत मदरच्या स्टमकमध्ये जाते. ही का पूर्णपणे काढत नाही, का तर नेक्स्ट ज्यावेळी ती मदर प्रेग्नेंट होते त्यावेळी अम्बिकल कॉर्ड परत युजफुल असते. ओके, हे होतं ते पूर्णपणे पार्चुरेशनच्या स्टेजेस, म्हणजे कशा प्रकारे बेबीचं ऍक्च्युअल मध्ये तिथं त्याचं पार्चुरेशन होतं, बेबीची बर्थ होते त्याच्यात सांगितलं. ओके, त्यानंतर पहा लॅक्टेशन. लॅक्टेशन नावाचा एक कन्सेप्ट आहे, तो पाहूया लॅक्टेशन म्हणजे काय असतं. तर लॅक्टेशन म्हणजे काय, मेमरी ग्लँड स्टार्ट प्रोड्युसिंग मिल्क. ज्या मेमरी ग्लँड असतात आफ्टर बेबी, पहा आफ्टर बेबी, बेबीची बर्थ झाल्याच्या नंतर ज्या मेमरी ग्लँड असतात त्याच्यात मिल्कचं प्रोडक्शन काय होतं, स्टार्ट होतं ऍट द एंड ऑफ प्रेग्नन्सी बाय द प्रोसेस ऑफ लॅक्टेशन. हीच ती प्रोसेस आहे लॅक्टेशन की, आफ्टर द प्रेग्नन्सी काय होतं, मेमरी ग्लँड्स मध्ये मिल्कचं प्रोडक्शन काय होतं, चालू होतं. ओके, त्यानंतर काय होतं पहा, प्रोलॅक्टिन इज द हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर मिल्क प्रोडक्शन. हे जे प्रोलॅक्टिन नावाचं जे हार्मोन आहे ते काय करतं, मेमरी ग्लँड्स मध्ये मिल्कचं प्रोडक्शन करतं. ओके, त्यानंतर कोलेस्ट्रॉल इज द फ्लूड आफ्टर सिक्रेशन ऑफ बेबीज फ्रॉम व्हजायना अँड इट इज सिक्रेटेड बाय मेमरी ग्लँड. हे जो कोलेस्ट्रॉल असतो ते फ्लूड असतो, फर्स्ट ज्यावेळेस बेबी होतो त्याच्यानंतर हे मेमरी ग्लँड मधून काय होतं, सिक्रेट व्हायला सुरुवात होते. अँड मिल्क कंटेन्स मदर्स अँटीबायोटिक्स. आणि जे मिल्क असतं जे फर्स्ट सिक्स मंथ बेबीला दिलं जातं त्याच्यात काय असतात, मदरच्या सगळ्या अँटीबायोटिक्स असतात आणि त्या बेबीला काय करतात, बाकीचे जे काय व्हायरस बॅक्टेरिया असतात त्याच्यापासून प्रोटेक्शन करतात. त्याच्यासाठी हे मिल्क असतं खूप इम्पॉर्टंट असतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. रिप्रोडक्शन रिप्रोडक्टिव्ह हे आता इथपर्यंत सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आता हे पुढचं सगळ्यात थेअरी हे फक्त रीड केलं तरी समजून जाईल. जे आतापर्यंत आपण सगळ्याच्या प्रोसेस पाहिल्या कुठपासून गॅमेट फॉर्मेशनच्या नंतर त्याचं फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशनच्या नंतर त्याचा झायगोट कसा तयार झाला, झायगोटच्या नंतर एम्ब्रियो कसा तयार झाला, मग कसं फ्युटस तयार झालं, मग बेबीची बर्थ झाली, या सगळ्याच्या फेस पाहिल्या तर खूप इम्पॉर्टंट होतं. त्याच्यानंतर हे फक्त काय तर एक म्हणतो ना आपण काय एक थेअरी पार्ट आहे की पटपट जरी वाचला तरी हा होऊन जाईल. तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हा एक प्रोग्राम आहे की एक WHO जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्यांनी हा काय केला होता रिप्रोडक्शनसाठी, म्हणजे चांगले बिहेवियर किंवा ते सोशल आस्पेक्ट्स वगैरे असतात बरोबर, ते चांगले राहण्यासाठी त्यांनी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ नावाचा एक प्रोग्राम स्टार्ट केला होता. त्याच्यात ही जी त्याला रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सोसायटी म्हणतात, त्याच्यात सेक्स रिलेटेड सगळे आस्पेक्ट हे सगळे समाजाला काय केले जातात, समजून सांगितले जातात बरोबर. ऑफ ऑल द सोशल गोल्स ऑफ इंडिया अँड इम्पॉर्टंट वन इज द अटेन टोटल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. इंडियाच्या बाबतीने टोटल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कशी आफ्टर बेबी बर्थच्या नंतर ती खूप इम्पॉर्टंट असते. इंडिया ऑज द अमंग द फर्स्ट फ्यू कंट्रीज इन द वर्ल्ड टू इनिशिएट ऍक्शन प्लॅन अँड प्रोग्राम्स ऍट द नॅशनल लेवल टू इम्प्रूव्ह रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. इंडिया अशी कंट्री की त्यांनी रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी हा प्रोग्राम स्टार्ट केलेला आहे. ओके, आता त्यांचे गोल्स काय, रिप्रोडक्टिव्ह जे हे रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर हा जो प्रोग्राम आहे बरोबर, हा जो प्रोग्राम स्टार्ट केला करंटली ऑपरेट होतं, त्याचे गोल्स काय, त्याचे पहिला गोल काय, टू क्रिएट अवेअरनेस अमंग द पीपल अबाउट व्हेरियस आस्पेक्ट रिलेटेड टू रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन बरोबर बद्दल सगळे त्यांना इन्फॉर्मेशन देणे पीपल्सला. त्यानंतर टू प्रोव्हाइड द फॅसिलिटी टू पीपल टू अंडरस्टँड अँड बिल्ड अप द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कशी ठेवायची त्याच्यासाठी त्यांना काय करणं, एज्युकेट करणं. त्यानंतर टू प्रोव्हाइड सपोर्ट फॉर द बिल्डिंग अप रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी. सोसायटी कशी हेल्दी राहील रिप्रोडक्टिव्हली, त्यासाठी वेगवेगळे सपोर्ट्स किंवा
सपोर्ट द्यायचे किंवा त्यांना काय करायचं एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं टू ब्रिंग अबाउट अ चेंज मेनली इन थ्री क्रिटिकल हेल्थ इंडिकेटर्स दॅट इज अ रिडक्शन टोटल इनफर्टिलिटी रेट इन्फर्टिलिटी रेट म्हणजे ज्याचं फर्टिलायझेशन होत नाही तो रेट कसा कमी करायचा इन्फंटल मॉर्टॅलिटी रेट अँड द मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे तो बेबी होत असतानाच ते काय काय बेबी डेड होतात किंवा मॅटर्नल मॅटर्निटी हेल्थ रेट म्हणजे त्याच्यात कधी कधी मदरची पण डेट होऊ शकते प्रेग्नन्सीच्या वेळेस ते कसं टाळते त्याच्याबद्दल हे काय करतं सगळं जो पीपल्स असतात त्यांना अवेअर करतात. त्याच्यानंतरचा एक मेन आस्पेक्ट आहे बर्थ कंट्रोल. आपले जी इंडिया आहे तिथं आपल्या सगळ्यांनाच माहिती की इंडियाचं पॉप्युलेशन खूप जास्त आहे नंबर टूची कंट्री म्हणतो आपण पॉप्युलेशनच्या रिलेटेड त्यासाठी बर्थ कंट्रोल करणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. ओके द बर्थ कंट्रोल मेजर्स विच डिलिबरेट प्रिव्हेंट फर्टिलायझेशन अँड रेफर टू ॲज अ कॉन्ट्रॅप्टिव्हनेस. कॉन्ट्रॅसेप्टिव्ह म्हणजेच की जास्त बर्थ रेट नसला पाहिजे. कधी कधी एका एका घरात पाच पाच सहा सहा मुलं असतात एवढं पण नाही पाहिजे बरोबर मिनिमम 1 or 2 ठीक आहे. ओके ते बर्थ कंट्रोल करण्यासाठी हा आपल्याला इथे कन्सेप्ट दिला आहे. आता त्याच्या दोन मेथड असतात बर्थ कंट्रोल करण्याच्या टेम्पररी आणि परमनंट मेथड. टेम्पररी मेथड म्हणजे त्याच्यात एका नॅचरल मेथड किंवा सेफ पिरियड रिदमिक मेथड असं आपण ज्याला म्हणतो त्यात काय केलं जातं इन द नॅचरल मेथड द प्रिन्सिपल ऑफ अवॉइडिंग चान्सेस ऑफ फर्टिलायझेशन यूज म्हणजे फर्टिलायझेशन कसं अवॉइड करता येईल बरोबर ते यूज केलं जातं. प्रेग्नंट कसं अवॉइड करता येईल प्रेग्नन्सी ते वीक बिफोर अँड वीक आफ्टर मेन्स्ट्रुएशन ब्लीडिंग इज कन्सिडर द सेफ पिरियड ऑफ ए सेक्शुअल इंटरकोर्स. जर त्यांनी सांगितलंय काय की जर फर्टिलायझेशन स्टॉप करायचं असेल तर मेन्स्ट्रुएशन सायकलच्या आधीचा 1 week आणि त्याच्या मेन्स्ट्रुएशन सायकलच्या नंतरचा 1 week त्याला एक सेफ पिरियड म्हणला जातो बरोबर. म्हणजे त्याच्यात काय होत नाही जरी इंटरकोर्स केला तर त्याच्यानंतर प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस कमी असतात. एक नॅचरल मेथड त्याच्यासाठी जी मेन्स्ट्रुएशन सायकल आहे त्याचं कम्प्लीट नॉलेज असणं गरजेचं आहे. दिस आयडिया इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट द ओव्ह्युलेशन ऑकर्स ऑन द 14th day. पा ओव्ह्युलेशन ऑकर्स होतं 14th day आपण पाहिलं होतं 14th day ओव्ह्युलेशन ऑकर होतं म्हणूनच सांगितलं की त्याच्या आधीचा 1st week आणि त्याच्यानंतरचा 1st week कळलं. इट्स अ ड्रॉबॅक लाईज इन हॅव्हिंग अ हाय रेट ऑफ फेल्युअर. एक ड्रॉबॅक पण म्हणता येईल कारण हे झालं बर्थ कंट्रोलच्या रिलेटेड पण ॲक्च्युअल काय काही मध्ये जो प्रेग्नन्सी होत नाही वगैरे तर हे असं नॉलेज नसल्यामुळे ते कंडिशन ऑकर होऊ शकतात. ओके त्यानंतर सेकंड सांगितले त्यांनी कॉइटस इंटरप्शन ऑर विड्रॉल. इन दिस मेथड द मेल पार्टनर विड्रॉ हिज पेनिस फ्रॉम द वजायना जस्ट बिफोर द इजेक्युलेशन हे कळलं असतं. त्याच्यानंतर तिसरी आहे की लॅक्टोनायनल अमेरोहा म्हणजे ॲबसेन्स ऑफ द मेन्स्ट्रुएशन. दिस मेथड इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट ओव्ह्युलेशन डज नॉट ऑकर ड्युरिंग द पिरियड ऑफ इंटेन्स लोकेशन फॉलोइंग पार्चुरेशन. देअरफॉर ॲज लॉंग ॲज द मदर ब्रेस्ट फीड्स द चाइल्ड फुल्ली चान्सेस ऑफ द कन्सेप्शन आर ऑलमोस्ट निग्लिजेबल. हॅवर दिस मेथड ऑल्सो हॅज द हाय चान्स ऑफ फेल्युअर. हे फेल होऊ शकतात हा म्हणजे आपण सांगू शकत नाही की हे मेथड यूज केलं म्हणजे प्रेग्नन्सी आपण थांबू शकतो. ओके ह्या त्या सगळ्या मेथड आहे. त्याच्यानंतर हे स्पर्मिसाइड्स वगैरे केमिकल्स मीन्स जे केमिकल पिल्स वगैरे टॅबलेट वगैरे वापरतात त्याने पण थांबू शकतो हे सगळं दिले. हे थेरी थोडक्यात रीड केले तरी समजून जाईल. ओके त्याच्यानंतरचा पाहू आपण काय काय दिले त्याच्यात नेमके काय पार्ट्स आहेत का. त्याच्यानंतर पहा इथं पुढे सांगितले की हे मेकॅनिकल मीन्स आहे म्हणजे असे कोणकोणते बॅरियर्स असतात जे की इन्स्ट्रुमेंट्स वगैरे असतात ते वापरू शकतो जसं की कोंडोम वगैरे सांगितले किंवा हे डायफ्रेम किंवा हे सेंट्रल कॅप्स किंवा व्हॉल्ट्स हे याने काय करू शकतो आपण प्रेग्नन्सी थांबवू शकतो. आता हे त्याचे जे प्रॉपर्टीचं दिले इथं युटेरसमध्ये काय करतात ही प्रॉपर्टी फिट करतात आणि आपण पाहिलं की स्पर्म इथून जर एंटर झाला बरोबर ह्या बाजूने काय होतो ओहम येतो त्याचं प्रॉपर्टी असल्यामुळे हा स्पर्म पुढे एंटर होत नाही आणि त्याचं काय होऊ शकत नाही रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. एक सिम्पल मेथड. ओके त्याच्यानंतर पुढं पाहूयात काय दिले आपल्याला. हे खूप इझी आहे त्याला रीड केलं तरी समजून नाही. त्याच्यानंतर हे इंट्रा युट्रीन डिव्हायसेस असे काही डिव्हायसेस असतात प्रॉपर्टी सारखे आता सांगितलं ते डिवाइस यूज करून पण हे करू शकतो आपण. त्यानंतर अदर कन्सेप्टिव्ह सांगितलं हे काय सांगितलं तर द बर्थ कंट्रोल इम्प्लांटेशन इज अ कन्सेप्टिव्ह यूज बाय द फिमेल. फिमेलने काय यूज करायचं असते ते टायनी रॉड्स वगैरे जे हातामध्ये फिट केले जातात ज्याच्यामुळे ते प्रोजेस्टेरॉन किंवा एस्ट्रॉन जे हार्मोन्स असतात ते सिक्रेट होत नाही आणि मग ते रिप्रोडक्शन आपण थांबवू शकतो. त्याच्यानंतर जे फिजिकल किंवा ओरल डिवाइसेस म्हणजे पिल्स वगैरे असतात त्या पिल्स खाऊन सुद्धा आपण काय करू शकतो बर हे थांबवू शकतो.
पण ह्या ज्या पिल्स आहे हे खूप इम्पॉर्टंट, ह्या ज्या पिल्स आहे त्याचा साईड इफेक्ट पण होऊ शकतो, नॉसिया, त्याच्यानंतर वेट गेन, टायंडनेस ऑर द ब्रीच अँड द स्लाईट लॉस ब्लड बिटवीन मेन्स्ट्रुएशन पिरियड होऊ शकते. हे जे जे विकनेस आहे किंवा जे साईड इफेक्ट आहे ते टाळण्यासाठी शक्यतो डॉक्टर्स पिल्स खाण्याला हे करतात. वीकमध्ये एक ठीक आहे, पण खूप जास्त जर पिल्स वगैरे जर खाल्ल्या तर त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. ओके, त्यासाठी हात मेथड शक्यतो वापर केला जात नाही, त्याच्यापेक्षा ते इन्स्ट्रुमेंट्स वगैरे वापरलेले कधी पण योग्य, कारण ह्या पिल्सने काय होतं बॉडीवर साईड इफेक्ट होतो. ह्या परमनंट मेथड दिला. परमनंट मेथडमध्ये काय पाहिजे, पहिले मेथडमध्ये काय दिले, आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या टेस्टिसमधून ज्या स्पर्मीतून तयार होतं तर त्याचा वेज इथं कट केला जातो, म्हणजे स्पर्म हे पुढे जातच नाही पेनिसपर्यंत, बरोबर. तसंच फिमेलमध्ये सुद्धा इकडून त्या ओम तयार होतं ते इथपर्यंत येतं फोकल कॉर्ड्सपर्यंत, तिथं पण त्याला काय केलं जातं कट केलं जातं, म्हणजे ते वजनामध्ये एंटरच होत नाही. त्याने पण आपण काय करू शकतो, प्रेग्नन्सी टाळू शकतो. हे झाल्या त्याच्या ह्या होत्या परमनंट मेथड. हे परमनंटली डॉक्टर ऑपरेशन वगैरे करून हे काय करू शकतात, थांबवतात. आता त्या इथं दिलंय की मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. आता मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीमध्ये इथं काय केलं जातं, हे पहा इथं फिटस आहे, बाहेरचं जे लिक्विड होतं त्याच्यावर डॉक्टर काय करतात, त्याचं सगळं ऑब्झर्वेशन ठेवतात बाळाचं, त्याची हेल्थ वगैरे ते सांगितलं. ते इथं दिलं ना, अल्ट्रासाऊंड यूज टू डिटरमाइन द पोझिशन ऑफ द फिटस इन द युटरस. अल्ट्रासाऊंड बेबीची काय पोझिशन आहे ती चेक करता येते. त्याच्यानंतर निडल इन्सर्ट थ्रू द ॲबडोमिनल अँड युटरिन वॉल. युटरिन वॉलमध्ये निडल इन्सर्ट करतात, आतमध्ये ते लिक्विड घेतलं जातं, बरोबर, बेबीच्या बाजूचं इथं ह्यामध्ये असतं ते. ॲमनेटिक फ्लुइड म्हणतात त्याला. कंटेनिंग फायटल सेल एक्स्ट्रॅक्शन, ते सेल एक्स्ट्रॅक्शन असतं त्याच्यावर आपल्याला त्याचा स्टडी करता येतो. कॉन्ट्रीफ्युज ऑफ द एक्झॅक्ट फ्लुइड अँड द फोकल सेल, हे असं टेस्ट ट्यूबमध्ये घेऊन त्याच्या सेल्सवरून ते ओळखलं जातं, बेबीचं काय मिसकॅरेज तर नाही झालेलं ना. त्याच्यानंतर निडल इंजुरी टू फ्युटस, काही इंजुरी वगैरे नाही ना. त्याच्यानंतर लिकिंग ॲमनेटिक फ्लुइड, हे ॲमनेटिक फ्लुइडचं कुठे लिकेज तर नाही. त्यानंतर इन्फेक्शन तर नाही ना झालं, हे सगळं त्याच्यावर काय केलं जातं, चेक केलं जातं. ओके, हा तो कन्सेप्ट. आता खूप इझी कन्सेप्ट, एकदा रीड करा थेरीचा समजून जाईल तुम्हाला. ओके, त्यानंतर अजून पुढे काय दिले पाहूयात आपण. तर त्यांनी त्याच्यानंतर सांगितले पा, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज, असे काय डिसीज असतात जे सेक्शुअली काय होऊ शकतात, ट्रान्समिट होऊ शकतात, तर असे कोणते डिसीज आहेत ते त्यांनी टेबल दिलेलं आहे पा. याच्यात दिले, हा टेबल बुकमध्ये सुद्धा आहे, जे काय एजंट्स असतात इथे ज्यांचे नाव दिले, त्यानंतर तिथे सायफिल्स आणि गोनोरॉल, त्याचे साईड इफेक्ट्स वगैरे, त्याचे ट्रीटमेंट काय, ते तीन डिसीजचे दोन दिलेले आपल्याला. हे आता इन्क्युबेशन पिरियड म्हणजे किती पिरियडपर्यंतच ते कंडिशनमध्ये राहू शकतं, त्याच्यानंतर त्याचे काय इफेक्ट पण होऊ शकतात त्या दिवसांच्या नंतर, म्हणजे ह्या दिवसांमध्ये काय केलं पाहिजे, प्रॉपर ट्रीटमेंट घेतलीच पाहिजे. कारण इन्फेक्शन साईड म्हणजे कुठं होऊ शकतं, त्याचे सिमटम्स काय, हे सगळं त्याचे दिलं, त्याचे ट्रीटमेंट काय, हे सगळं इथं दिलेले. ओके, एकदा हा टेबल रीड करून घ्या. मेन पार्ट काय, जो आपण पार ड्युरेशनपर्यंत पाहिला तोच ह्या चॅप्टरमधला खूप मेन पार्ट आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा. ओके, आता एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे की इन्फर्टिलिटी. इन्फर्टिलिटी म्हणजे पार रिप्रोडक्शनच होत नाही, ते का होत नाही ते तर आपल्याला सांगितले. आता इन्फर्टिलिटी डिफाईन ॲज द इनॲबिलिटी टू कन्सेंटिव्ह नॅचरली आफ्टर वन आर रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. म्हणजे इंटरकोर्स केला पण प्रेग्नन्सी होत नाही, त्याला तर आपण इन्फर्टिलिटी म्हणतो, बरोबर. इट कॉजेस द इन्फर्टिलिटी कुल बी फिजिकल, कशी पण असू शकते, कॉन्जेटल डिसीज फिजिकली असू शकते किंवा कॉन्जेटल असू शकते, इम्युनॉलॉजिकल किंवा इवन सायकोलॉजिकल डिसीज सुद्धा ते असू शकतात ज्याच्यामुळे इन्फर्टिलिटी होऊ शकते. कॉमन फिजिकल कॉजेस ऑफ फिमेल आर द पॉलिसॅक्युराइड ओव्हरी सिंड्रोम, हा एक ओव्हरीनला होणारा आजार आहे, याच्यामुळे काय होतं, इन्फर्टिलिटी होऊ शकते, कारण ते एक काय होत नाही, फर्टिलायझर्स होत नाही, बरोबर. त्यानंतर एंडो मेट्रॉसिस वाईल इन मेल, इट इज अ लेस स्पर्म काउंट अँड स्मॉल साईज ऑफ पेनिस, हे पण काही ह्या कंडिशनमुळे पण इन्फर्टिलिटी असू शकते. आता प्रायोर टू 1978 अनफर्टाईल कपल हॅड टू ऑप्शन. आता यांना काही ऑप्शन दिले, त्याच्या काय ऑप्शन, ते इन्फर्टाईल होऊ शकत नाही, तर काय करू शकतात, ऍडॉप्ट ऑर बी अ चाइल्डलेस, ऍडॉप्ट करू शकतात किंवा चाइल्डलेस पण राहू शकतात. शक्यतो कपल्स काय करतात, ऍडॉप्ट करतात बेबीला. टुडे इनफर्टाईल कपल्स हॅव मेनी ऑप्शन टू हॅव द चाइल्ड, सच एज अ फर्टिलिटी ड्रग्स, असे काही औषध पण असतात. त्यानंतर टेस्ट टू बेबीज हा एक कन्सेप्ट आहे. त्यानंतर आर्टिफिशियल इन्सिमिनेशन, IUU, सगरेट मदरहूड, सगरेट मदरहूड पण माहिती असेल, म्हणजे स्पर्म काय करतात, दुसऱ्या मदरच्या ॲबडोमेन मध्ये काय केलं जातं, सोडला जातो त्याला म्हणतात. असे काही पण टेक्निक्स असतात, त्या वाचू शकतात. नंतर हा जो IVF आहे, IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, याच्यात काय असतं, तर इट इज अ प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन वेर अँड एग्स इज कंबाइंड विथ अ स्पर्म आउटसाइड द बॉडी.
बॉडीच्या बाहेर एग आणि स्पर्मचं काय केलं जातं, फर्टिलायझेशन केलं जातं टेक्नॉलॉजी थ्रू इन अ टेस्ट ट्यूब ऑर द ग्लास प्लेट फॉर अ झायगोट अंडर द सिम्युलेटेड कंडिशन इन द लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये तशा कंडिशनमध्ये ते टेस्ट ट्यूब बेबी वगैरे तयार केले जातात. द झायगोट ऑर द अर्ली एम्ब्रियो कुड बी ट्रान्समिटेड इन टू द फॉलोपियन ट्यूब ऑफ ए फर्दर डेव्हलपमेंट. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी फॉलोपियन ट्यूबमध्ये हे झायगोट डायरेक्ट इम्प्लांट केले जातात मदरच्या बॉडीमध्ये. कळलं? त्यानंतर झायगोट इंट्रा फॉलोपियन ट्रान्सफर म्हणजे काय? इट इज अन इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट यूज वेन देर इज अ ब्लॉकेज इन द फॉलोपियन ट्यूब विच प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन ऑफ द एग बाय द स्पर्म. कधी कधी जी फॉलोपियन ट्यूब असते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ती लीक असू शकते, त्याच्यामुळे सुद्धा एग्ज आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन होत नाही. या मेथडमध्ये काय केलं जातं तर एग इज रिमूव्ह फ्रॉम द वुमन्स ओरी, वुमनच्या ओरीमधून ते एग रिमूव्ह केलं जातं. फर्टिलायझेशन ऑफ द एग विथ द स्पर्म इज ब्रॉट अबाउट आउटसाइड द बॉडी अंडर द स्टेरिलाईज कंडिशन फ्रॉम झायगोट ट्यूब. द प्रोसेस इज कॉल्ड द इनवर्टिव्ह फर्टिलायझेशन. आणि आताच पाहिलं की बॉडीच्या बाहेर काय केलं जातं, त्यांचं फ्युजन केलं जातं. द झायगोट इज देन ट्रान्सफर टू द फॉलोपियन ट्यूब फॉर द फर्दर डेव्हलपमेंट. नंतर परत त्याला मदरच्या फॉलोपियन ट्यूबमध्ये काय केलं जातं, इन्सर्ट केलं जातं, इम्प्लांट केलं जातं आणि त्याच्यानंतर तिथं काय होते, बेबीची ग्रोथ होते. त्या काय त्याच्या इन्फर्टिलिटीच्या काय ट्रीटमेंट आहेत. ओके, त्यानंतर हे पण दिलं गॅमेट इन्फ्लांटेशन ट्रान्सफर. इथं पण काय केलं जातं, ट्रान्समिशन केलं जातं, ट्रान्सफर ऑफ ओम कलेक्टेड फ्रॉम द डोनर. डोनर काय करतो, ओमचं डोनेशन, डोनेट करणारे असतात. तर डोनेशन झाल्याच्यानंतर फॉलोपियन ट्यूब अनदर फिमेल हु कॅन प्रोव्हाइड सुटेबल एन्व्हायरमेंट फॉर इट्स फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट. आणि दुसऱ्या वुमनच्या फॉलोपियन ट्यूबमध्ये ते काय केलं जातं, इम्प्लांट केलं जातं. अशा त्या ट्रीटमेंट आहेत सगळ्या. ओके, त्याच्यानंतर ही दुसरी पण आहे इंट्रा सायटोप्लाझम स्पर्म इंजेक्शन. म्हणजे स्पर्म काय केले जातात, इंजेक्शनद्वारे किंवा काहीतरी ट्रीटमेंट यूज करून डायरेक्टली काय केलं जातात, जे ओहम असतं त्याच्यात मध्ये काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात. त्याच्यानंतर हे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आहे. इन सम इनफर्टिलिटी केस द मेल पार्टनर इज अनेबल टू इन्सेमिनेट द फिमेल ड्यू टू द व्हेरी लो स्पर्म काउंट. म्हणजे जेवढे पाहिजे त्या प्रमाणात स्पर्म रिलीज होत नाही, त्याच्यामुळे पण इन्फर्टिलिटी असू शकते. मग याच्यामध्ये काय केलं जातं, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन यूज केलं जातं. ह्या टेक्निकमध्ये काय केलं जातं, स्पर्म आर कलेक्टेड फ्रॉम द मेल अँड आर्टिफिशियल इंट्रोड्यूस इन द सर्विक्स ऑफ फिमेल. आर्टिफिशियली स्पर्म घेतले जातात आणि इंजेक्शन वगैरेच्या द्वारे ते काय केलं जातं, फिमेलच्या सर्विक्समध्ये सोडले जातात. ओके, त्यानंतर इंट्राफर्टिलाइज इन्सेमिनेशन म्हणजे इन दिस टेक्निक द प्रोसेस इज समव्हॉट लाईक दॅट ऑफ ए आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. द ओनली डिफरन्स इज द स्पर्म आर इंट्रोड्यूस इन टू द युटेरिन कॅव्हिटी इन्स्टेड ऑफ सर्व्हिस. इथं फक्त युटेरिन कॅव्हिटीमध्ये सोडले जातात सर्व्हिसच्या ऐवजी, एवढा एकच फरक आहे याच्यात. ओके, ते फक्त काय करा, रीड करा. याच्यावर एखादा क्वेश्चन विचारू शकतात शॉर्ट नोटसाठी, त्याच्यामुळे फक्त याला काय करायचं, रीड करून ठेवायचं. इझी कन्सेप्ट आहे तसा फक्त याला रीड करा. त्याच्यानंतर हे स्पर्म बँक म्हणजे जे काही स्पर्मचे डोनर वगैरे असतात, स्पर्म डोनर करतात, डोनेट करतात. त्याच्यानंतर ज्याला गरज असते तिथून ते बँकमधून, जसं ब्लड बँक असतं त्याच टाईपचं स्पर्म बँक पण असू शकतं. आणि हे अडॉप्शनचे आहे. आता अडॉप्शनला फक्त एकच कंडिशन असतं, जे कपल असतं ज्याला अडॉप्ट करायचे त्यांचं एज ॲटलीस्ट 21 इयर पण पाहिजे. 21 इयरच्या वरती असतं ते घेऊ शकतात. 21 इयरपेक्षा जे छोटे असतात ते कोणत्याही चाईल्डचं अडॉप्शन करू शकत नाही. एक अडॉप्शनचा पण एक उपाय असतो की जे इन्फर्टाईल असतात किंवा जे चाइल्डलेस पॅरेंट्स असतात ते काय करू शकतात, चाइल्डला अडॉप्ट करू शकतात. ओके, तर अशा पद्धतीने आपला हा बायोचा चॅप्टर संपलेला आहे. रिप्रोडक्शन इन लोअर अँड ॲनिमल खूप इझी चॅप्टर आहे. त्याच्यातले फर्स्ट जे कन्सेप्ट होते मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, तसा चॅप्टर खूपच लेंदी पण इझी, थोडंसं लक्ष देऊन केलं तर होऊन जाईल. ओके.